नमस्कार, सरिताज क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण हा चमकी उलनपासून कासव कसा बनवायचा ते शिकणार आहोत. चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. कासव बनवण्यासाठी मी हिरवा रंगाची लोकर घेतलेली आहे. मध्ये दोन राऊंड आपल्याला केशरी रंगाचे टाकायचे, त्यासाठी केशरी रंगाची लोकर घेतलेली आहे. खालचा भाग बनवण्यासाठी थोडीशी पिवळट पांढरट लोकर घेतलेली आहे. कासवाचे डोळे बनवण्यासाठी मी काळ्या रंगाच्या लोकरीचा उपयोग करणार आहे. मी 12 नंबरची विणकामाची सुई घेतलेली आहे. मार्किंगसाठी सेफ्टी पिन, डेकोरेशनसाठी मोती आणि काचा घेतलेल्या आहेत. आणि कासव आपल्याला कासवाचं तोंड किंवा बाजूचे साईडच्या बाजू शिवण्यासाठी सुई आणि धागा लागणार आहे आणि कात्री. तर मग आपण कासव बनवायला सुरुवात करूया. सुरुवातीला आपल्याला एक मॅजिक सर्कल बनवून घ्यायचं आहे. हे मॅजिक सर्कल बनवल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 15 खांब घालून घ्यायचे. अशा पद्धतीने आपल्याला 15 खांब घालून घ्यायचे. अशा प्रकारे माझे 15 खांब घालून झालेले आहेत. हे मॅजिक सर्कलचा धाग आपल्याला असा ओढून घ्यायचा आहे. आणि आपल्याला स्लिप नॉट देऊन घ्यायचे. आपला पहिला राऊंड पूर्ण झालेला आहे. आपल्याला दुसऱ्या राऊंडमध्ये प्रत्येक साखळीमध्ये 2-2 खांब घालून घ्यायचे. असे आपले 29 खांब. अशा पद्धतीने आपले 30 खांब घालून झाल्यानंतर त्याला पहिल्या साखळीत स्लिप नॉट देऊन घ्यायचे. आपला दुसराही राऊंड पूर्ण झालेला आहे. तिसऱ्या राऊंडमध्येही आपल्याला प्रत्येक साखळीत 2-2 खांब घालून घ्यायचेत. असे आपल्याला 60 खांब करून घ्यायचेत. प्रत्येक साखळीवरती 2-2 खांब घालायचेत. आपला तिसरा राऊंड पूर्ण झालेला आहे. आता चौथ्या राऊंडसाठी आपल्या केशरी कलरची लोकर मी जोडून घेणार आहे. केशरी कलरची लोकर जोडल्यानंतर पहिल्या 2 साखळीमध्ये 1-1 खांब घालायचे आपल्याला. आणि 3 नंबरच्या साखळीमध्ये 2 खांब घालून घ्यायचे. पहिल्या एका साखळीत 1 खांब, दुसऱ्या साखळीत 1 खांब, तिसऱ्या साखळीत 2 खांब, असा पूर्ण राऊंड आपल्याला करून घ्यायचा आहे. असा आपला 5वा राऊंड ही तयार झालेला आहे. आता आपल्याला हिरव्या रंगाची लोकर घ्यायची आहे आणि प्रत्येक खांबावर 1-1 खांब आपल्याला आहे असा घालून घ्यायचा. असा करून आपल्याला हाही राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. आपला पुढचाही राऊंड मारून झालेला आहे. सेफ्टी पिन काढून घ्यायची आपल्याला, पुढच्या राऊंडसाठी लावून घ्यायची. आपण ह्या केशरी कलरच्या राऊंडसाठी 2 सिंगल खांब, तिसऱ्या खांबावरती 2 खांब घालत होतो. आता 3 सिंगल खांब, चौथ्या साखळीवरती डबल खांब असं आपल्याला करून घ्यायचं आहे. पहिल्या खांबावर सिंगल, दुसऱ्या साखळीत ही सिंगल घ्यायचं आहे आपल्याला, तिसऱ्या साखळीत ही सिंगल, एकच खांब घालून घ्यायचं आहे. आणि चौथ्या साखळीवरती आपल्याला 2 खांब घालायचे आहेत. असं आता 1-2-3 साखळ्यावरती
तीन एक एक खांब घालायचा आणि चौथ्या साखळीत दोन खांब घालायचे आहेत. असं आपल्याला पूर्ण हे सेफ्टी पिन लावले तिथपर्यंत राऊंड कंप्लीट करून घ्यायचे. असा आपला सातवा राऊंड ही तयार झालेला आहे. तर आठवा राऊंड आपल्याला आहे असा सातव्या राऊंडप्रमाणेच पूर्ण करून घ्यायचा आहे. प्रत्येक याच्यावरती एक एक सिंगल क्रोशे. आठव्या राऊंडसाठी मी सेफ्टी पिन लावून घेतलेली आहे. आता पूर्ण एक एक सिंगल क्रोशे आपल्याला करून घ्यायचं आहे. हाही आठवा राऊंड पूर्ण झालेला आहे. आता आपल्याला केशरी रंगाची लोकर जोडून घ्यायची आहे. आता आपल्याला तीन तीन सिंगल साखळ्या घेत होतो. तीन सिंगल साखळ्या पर डबल, चौथ्या साखळी डबल, आता चार सिंगल साखळ्या पाचव्या साखळीत डबल राऊंड आपल्याला पूर्ण करून घ्यायचे. एक खांब, परत दुसरा खांब, तिसऱ्या साखळीत तिसरा खांब, चौथा खांब आणि पाचव्या साखळीत दोन डबल खांब घालून घ्यायचे आहेत आपल्याला. एक आणि दोन असा पूर्ण राऊंड आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. असा आपला पुढचाही राऊंड पूर्ण झालेला आहे. पुढचा राऊंड पूर्ण झाल्यानंतर हा आपल्याला धागा कट करून घ्यायचा आहे. आणि पुढचे दोन राऊंड आपल्याला हिरव्याने करून घ्यायचे आहेत. आता आपण चार साखळ्या घेत होतो, सिंगल खांब घेत होतो आणि पाचव्या ह्याच्यात दोन खांब घेत होतो. आता आपल्याला पाच सिंगल खांब आणि सहाव्या ह्याच्यात दोन खांब करून घ्यायचे आहेत. एक, दुसऱ्या ह्याच्यात पण एक, तिसऱ्या ह्याच्यात एक, चौथ्या ह्याच्यात एक आणि पाचव्या साखळीत ही एकच सिंगल क्रोशेट घालून घ्यायचं आहे. आणि सहाव्या साखळीत दोन खांब घालून घ्यायचे. अशा पद्धतीनं संपूर्ण राऊंड आपल्याला इथपर्यंत पूर्ण करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं आपला नववा राऊंड पूर्ण झालेला आहे. आता दहावा राऊंड आपल्याला आहे या प्रत्येक साखळीवरती एक एक सिंगल क्रोशेट घालून पूर्ण करून घ्यायचं आहे इथपर्यंत. अशा पद्धतीनं आपले दहा राऊंड पूर्ण झालेले आहेत. पूर्ण झालेले आहेत. आपल्याला आता कसवाचा पाय करून घ्यायचा आहे. तर आपल्याला असंच कंटिन्यू आठ खांब करून घ्यायचे आहेत. तीन, चार, सात आणि आठ खांब झाल्यानंतर आपल्याला एक साखळी घेऊन फिरवून घ्यायचं आहे. शेवटच्या साखळीत दोन खांब घालून घ्यायचे आहेत आपल्याला. एक आणि दोन आणि प्रत्येक खांबावर एक एक खांब घालत जायचं आहे. आणि इथंही शेवटच्या साखळीवर आपल्याला दोन खांब घालायचे. असे आपले एकूण बारा खांब तयार होतील. परत एक साखळी घेऊन फिरवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि असेच आपल्याला दहा दहा ह्याचे चार राऊंड करून घ्यायचे आहेत. हा दुसरा राऊंड चालू आहे. अजून दोन आपल्याला राऊंड असेच करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीनं चार अजून दोन राऊंड करून घ्यायचे. आपला एक पाय तयार झालेला आहे. आता हा आपल्याला धागा कट करून घेऊन
टोकर ओढून घेऊन इथं एक गाठ देऊन घ्यायचे। हे धागा कट करून घेऊन इथं गाठ मारल्यानंतर आपल्याला हे गोल असे समान करून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने। आणि एखादा खडू वगैरे असेल तर तुम्हाला त्या जागेबरोबर मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे आपले पाय समान जागे येतील। मी खून करून घेतलेलं आहे, इथं दुसरा पाय येईल। अशा पद्धतीनं हे जी खुणा केलेल्या आहेत आपण इथं बाजूने बाकीचे राहिलेले चार पाय आपल्याला विणून घ्यायचे। असे आपले चारही पाय बनवून झालेले आहेत। आपल्याला आता शेपटीचा भाग बनवायचा आहे, त्यासाठी असं दुमडून घेऊन मध्यभागी आपल्याला पाच खांब देऊन घ्यायचे आहेत। पाचचे परत चार, चारचे तीन, तीनचे दोन आणि दोनचे एक अशा शेपटी आपल्याला बनवून घ्यायची। धागा जोडून घेऊन आपल्याला सुरुवातीला पाच खांब देऊन घ्यायचे। असे आपले पाच खांब देऊन झालेले आहेत। फिरवून घेऊन एक एक कमी करायचं आहे आपल्याला। पाचचे आपल्याला चारच घ्यायचे आहेत, एक दोन तीन आणि चार। आता चारचे आपल्याला तीनच करून घ्यायचे आहेत, एक दोन। तीन तीनचे दोन, एक आणि दोन, आणि दोनचा शेवटी एक खांब करून धागा आपल्याला कट करून टाकायचे। अशा पद्धतीने आपली शेपटी तयार झालेली आहे। अशा पद्धतीने आपलं कासवाचे पाय आणि शेपटी बनवून झालेलं आहे। त्यासाठी आपल्याला आता आपल्याला कासवाचे तोंड बनवून घ्यायचं आहे। सुरुवातीला आपल्याला एक मॅजिक सर्कल बनवून घेऊन त्याच्यामध्ये 10 खांब घालून घ्यायचे आहेत। हे 10 खांब घालून झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या राऊंडमध्ये प्रत्येक साखळीमध्ये दोन दोन असे 20 खांब टोटल करून घ्यायचे आहेत। असा 20 राऊंडचा आपला दुसरा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपला दुसरा राऊंड तयार झालेला आहे। तिसरा आणि चौथा राऊंड हे आपल्याला 20-20 खांबानेच करून घ्यायचं आहे। पुढचे दोन राऊंड हे आपल्याला 20-20 खांबाचेच करून घ्यायचे आहेत। तिसरा राऊंड माझा झालेला आहे 20 खांबांचा। आता चौथा आपल्याला 20 खांबांचाच करून घ्यायचा आहे। आता आपल्याला हेच राऊंड कमी कमी करत शेवटी 10 खांब होईल इथपर्यंत विणून घ्यायचे। मी सुरुवातीला एक कमी केला आहे, त्याच्यानंतर पाच खांब घालणार। चार आणि पाच, परत ह्या दोन्ही दोन खांबाचा मिळून एकच खांब बनवणार। असं आपल्याला राऊंड आपल्याला हळूहळू कमी करत परत पाच खांब घालायचे, एक दोन तीन चार आणि प।
आज घातले की आपल्याला सहाव्या आणि सातव्या सकाळीचं एकच सकाळी बनवून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला हा एक कमी होईल। असंच आपल्याला करत करत दहा खांब येईपर्यंत विणत जायचं आहे। मी शेवटी दहा साकळ्या येईपर्यंत विणून घेतलेला आहे। आता आपल्याला दहा साकळ्या दहा खांब असे चार राऊंड करून घ्यायचे आहेत। ह्याच्या सहा दहा साकळ्या राहिल्या आहेत, आता कोणताही स्किप किंवा कमी न करता या दहा साकळ्या राहिलेल्या आहेत आपल्या खाली, त्या दहा साकळ्या दहा राऊंड। पहिला राऊंड माझा चालू झालेला आहे। दहा खांब घालून घ्यायचे, पाच सहा सात आठ नऊ आणि दहा, असे असे अजून आपल्याला तीन राऊंड करून घ्यायचे। अशा पद्धतीने माझे राऊंड पूर्ण झालेले आहे। धागा काढून आपल्याला कट करून टाकायचं आहे। आणि गाठ देऊन घ्यायचे। आता आपण पुढचा भाग पांढऱ्या आणि हिरव्या लोकरणी आहे असंच बनवायचा आहे। मधला इथपर्यंतचा भाग आहे तो पांढऱ्या लोकरणी आणि साईडचा आहे ते हिरव्या लोकरणी आपल्याला आहे असंच बनवून दुसरा एक भाग बनवून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने मी वरच्या भागासारखाच आणखी एक दुसरा भाग बनवून घेतला। ते आपल्याला असे एकावर एक ठेवून जोडून घ्यायचे आहेत। एकमेकावर ठेवून ती खांब टाकून दोन साकळ्यातून असे पूर्ण राऊंड जोडून घ्यायचं आहे। हे एकावर एक ठेवून तुम्ही कोणत्याही भागातून सुरुवात करू शकता। मी ही हिरव्या कलरची लोकर आपल्याला घेऊन खालच्या आणि वरच्या भागातून आपल्याला सुई काढून घेऊन अशा पद्धतीनं धागा काढून संपूर्ण राऊंड आपल्याला अशा पूर्ण जोडत जायचं आहे। आणि एका ठिकाणी आल्यानंतर थोडीशी जागा शिल्लक ठेवायची आपल्याला फायबर कॉटन भरण्यासाठी। खालच्या हे तुम्हाला दिसत असेल खालच्या आणि वरच्या भागातून असंच आपल्याला हे पूर्ण जोडून घ्यायचं आहे आणि थोडीशी जागा कॉटन भरण्यासाठी सोडून द्यायची आहे। अशा पद्धतीने मी संपूर्ण खालचा आणि वरचा भाग करून घेतलेला आहे आणि तोंड जोडण्यासाठी एवढा जागा सोडलेला आहे। आता आपल्याला याच्यामध्ये फायबर कॉटन भरून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने माझा फायबर कॉटन मी याच्यामध्ये असा इथून भरून घेतलेला आहे। जे आपलं कासवाचं तोंड आहे ते इथं आपल्याला जोडून घ्यायचं आहे। हे कासवाचं तोंड आहे ते इथं आपल्याला अशा पद्धतीनं हे जोडून घ्यायचं आहे। इथं आपल्याला सुई दोराच्या साह्यानं या इथं असं जोडून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मी कासवाची माण ही जोडून घेतलेली आहे, जो आपण जागा फायबर कॉटन भरण्यासाठी ठेवला होता तिथं। आता ही आपली मान संपूर्ण पाठीमागून आणि पुढूनच्या बाजूनी जोडून झालेली आहे। आपल्याला धागा कट करून गाठ देऊन घ्यायची आहे। असं आपलं संपूर्ण कासव विणून झालेला आहे। आता एक काळा धागा सुईमध्ये ओवून घेऊन आपल्याला इथं आणि इथं याचे डोळे बनवून घ्यायचे आहेत। आणि डेकोरेशनसाठी तुम्ही काचा लावू शकता
मोती लावू शकता, वरती काहीही लावू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। अशा पद्धतीने मी काळ्या धाग्याने कासवाचे डोळे बनवून घेतलेले आहे। अशा प्रकारे मी ही मोती वापरून कासवाला डिझाईन बनवून घेत आहे। तुम्ही डेकोरेशनसाठी काहीही वापरू शकता तुमच्या आवडीनुसार। शेवटी धागा कट करून घ्यायचा आहे। असं मी डेकोरेशन करून घेतलेलं आहे आणि इथं अशा पद्धतीने एक काच लावून घेतलेली आहे। असा आपला संपूर्ण कासव तयार झालेला आहे।